समृद्ध आणि सशक्त देशाकरता महिलांचा सर्वांगीण विकास हा अत्यंत महत्वाचा असतो. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात गेल्या 9 वर्षात महिला सशक्तीकरणाकरता आणि सुकन्याच्या समृद्धीकरता वेगवान प्रयत्न सुरू झाले आहेत. मुलीच्या जन्मापासून ते आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर मोदी सरकारसह राज्य सरकार देखील विविध योजना आणि अभियान राबवत आहे. शालेय शिक्षणाबरोबरच इच्छुकांना व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक नामांकित संस्था राज्यात कार्यरत आहेत, त्यामुळे रोजगारासाठी अनेक पर्याय खुले झाले आहेत. निव्वळ शिक्षणच नाही तर नव्या भारतातील प्रत्येक क्षेत्रात पालिकांना समान संधी मिळवून देत त्यांना आत्मनिर्भर करण्याकरता प्रयत्न सुरू आहेत. नव्या लेख लाडकी योजनेमुळे आता मुलींच्या शिक्षणासह त्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनानंतर देशभरात बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम सर्वत्र यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे. त्याचा परिणाम असा झालाय की या अभियानामुळे शाळांमध्ये मुलींची नोंदणी वाढली आणि लिंग गुणोत्तरामध्येही अभूतपूर्व सुधारणा झाली. आज राष्ट्रीय बालिका दिन आपण पुन्हा एकदा सुकन्याच्या समृद्धीसाठी आणि तिला स्वावलंबी बनवण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करूया.